या घडीची एक अत्यंत मोठी बातमी ती म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून औरंगाबादचं नियमबद्ध नामांतर होणार आहे. मवियाकडून औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराची प्रक्रिया ही नियमबाह्य पद्धतीने राबवली गेली होती. तिचा फेर आढावा घेऊन आता शनिवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमबद्ध पद्धतीने नामांतर केलं जाणार आहे. या निमित्तानं आपण आपले प्रतिनिधी अशोक कारके यांच्यापर्यंत पोहोचतोय. अशोक कारके हे आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी आहेत, ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. औरंगाबाद मधल्या प्रतिक्रिया काय आहेत अशोक, हा प्रश्न आपल्याला याच्यासाठी विचारला जातोय कारण मुळात नामांतर केल्याची मवियाची घोषणाच नियमबाह्य होती, ती आता नियमबद्ध पद्धतीनं समोर येणार आहे. सर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहराचं नामकरणाचा विषय आला होता आणि त्याला मंजुरी देखील दिली होती. मात्र हा म्हणजे ज्यावेळेस त्यांना असं सांगितलं त्यानंतर त्यांनी हा कॅबिनेटची बैठक घेतली, त्यामुळे हे नियमबाह्य. शिवसेनेनं या प्रकरणात काय भूमिका घेतली आहे हे आपण सांगू शकलात तर फार बरं होईल. अशोक, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? जी अशोक, काही तांत्रिक अडचणी येत आहेत असं दिसतंय. अशोक यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचताना आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येताना अडचण होतीये. एकदा आपण बातमी बघूयात, काय बातमी आहे ज्याच्यावर आपण ही चर्चा करतोय. आत्ताच्या घडीला आपण औरंगाबाद आणि संभाजीनगर या नामांतराच्या अनुषंगानं असलेली दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. शिंदे फडणवीस सरकारची कॅबिनेटची बैठक अर्थात मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी होणार आहे. थोड्याच वेळात होऊ घातलेल्या या बैठकीमध्ये मवियाकडून नियमबाह्य पद्धतीनं केलेल्या नामांतराच्या प्रस्तावाला नियमामध्ये बसवलं जाणार आहे. या संदर्भातला तपशील आपण वेळोवेळी जाणून घेऊयात.